डॉक्टर राजेश मुरकुटे गरीबों के लिए एक मसीह के रूप में सामने आए। जहां एक तरफ पूरे देश में कोरोना का डर फैला हुआ है, कोरोना से पीड़ित लोगों को पूरी तरह से उपचार नहीं मिल रहा, वहीं डॉक्टर राजेश अपनी जान की परवाह न करते हुए 6 महीनों से होम्योपैथी की निःशुल्क गोलियां गरीबों में बांट रहे। इतना ही नहीं, शहर के प्रत्येक पुलिस स्टेशन की महिलाओं को अत्यावश्यक दवाइयों के रूप में उन्होंने कोरोना के खिलाफ लड़ने की जानकारी भी दी है। डॉक्टर राजेश मुरकुटे का कहना है कि यदि हम डर में जीते रहे तो संक्रमण की संभावना बढ़ जाएगी और वह डर बिना जरूरतमंदों की मदद करने में खुश है। शहर में कोरोना का प्रवेश होते ही डॉक्टर राजेश पुलिस कर्मचारियों के बचाव में रोग प्रतिरोध शक्ति बढ़ाने के लिए उन्हें होम्योपैथी की गोलियां दे रहे हैं। शुरुआत में मनपा के कर्मचारियों को दवाइयों की डोज दी गई थी, जिसका असर उन पर दिख रहा था। डॉक्टर राजेश द्वारा दवाई देने की यह मुहिम आज भी चालू है। आज महल सेंट्रल एवेन्यू के पास डॉक्टर अम्बेडकर चौक और बर्डी में 3 क्लिनिक की जिम्मेदारी डॉक्टर राजेश संभाल रहे हैं। शहर में बड़े उद्योजक, पुलिस और अन्य विभाग के उच्च पदस्थ अधिकारी भी नियमित रूप से दवाइयां ले रहे हैं। इसके साथ ही डॉक्टर राजेश गरीबों को भी समान रूप से सेवा दे रहे हैं। अमीर और गरीब में भेदभाव किए बिना वह सभी रोग प्रतिरोधक शक्ति बढ़ाने के लिए दवाइयां दे रहे हैं। यदि कोई गोलियों के लिए पैसे देने योग्य नहीं है तो उनका निःशुल्क इलाज कर रहे हैं। इतना ही नहीं, यदि किसी की आर्थिक स्थिति दयनीय है तो उन्हें डॉक्टर राजेश फल और कुछ पैसे की सहायता भी कर रहे हैं। संकल्पना आणि औषधीचा उपयोग ह्या दोन खूप व्हास्ट डिफरन्सेस आहेत। जेव्हा भारतातल्या आयुष डिपार्टमेंटने आर्सेनिक अल्बम हे औषध डिक्लेअर केलं होतं फॉर द प्रिव्हेंटिव्ह ऑफ इट इज नॉट फॉर कोरोना बट इट इज अ इम्युन बूस्टर, म्हणजे तुमच्या शरीराची इम्युन सिस्टीम डेव्हलप करायची, ज्याच्यामुळे तुम्हाला कोरोनाच नाही तर दुसरे व्हायरल इन्फेक्शनसुद्धा होणार नाही ही काळजी म्हणून तेव्हा त्यांनी ते सांगितलं होतं। ही गोष्ट आहे मार्च महिन्याची। मार्च महिन्याच्या 20-22 तारखेपासून जेव्हा लॉकडाऊन सुरू झाला तेव्हा फ्रंटलाईन वॉरियर म्हणून पोलीस खातं आणि कॉर्पोरेशन नागपूर महानगरपालिकेचा आरोग्य विभाग किंवा सफाई कर्मचारी हे फ्रंटलाईन वॉरियर म्हणून पुढे आले होते। पण हे सगळं सुरू असताना त्यांच्या आरोग्याची काळजी म्हणून अशी एक संकल्पना डोक्यात आली होती आणि या संकल्पनेला आमचे मित्र श्री प्रवीणजी दटके यांनी आम्हाला चांगला सपोर्ट केला। त्यांच्या थ्रू किंवा आपण आपल्या पर्सनली थ्रू पोलीस खातं, महानगरपालिकेचे सफाई कर्मचारी आणि दवाखान्यात येणारा गोरगरीब वर्ग ज्याला ह्या इम्युन बूस्टरची आपण दिली, आपण लगातार मार्च महिन्यापासून मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट स्टील इन सप्टेंबर सप्टेंबर महिन्यामध्ये जेव्हा नागपूरचे पोलीस आयुक्त बदलले तेव्हा त्यांनी पोलिसांसाठी एक प्रोफॉर्मा काढला। त्याच्यात काही औषधं होमिओपॅथिक औषधं सांगितले आणि काही ॲलोपॅथिक औषधं सांगितले। त्यांनी जे होमिओपॅथिक औषध सांगितलं होतं त्या औषधाला अनुसरून किंवा तेच औषध परत पोलीस खात्याला आपण देणं सुरू केलं। याच्यामध्ये संकल्पना हीच होती की आपलं रक्षण करते जे पोलीस आहेत त्यांचं रक्षण आपण त्यांची इम्युन सिस्टीम वाढवून करावी आणि त्यांना या रोगापासून दूर ठेवावं म्हणून हे डोक्यात आलं आणि याला माझ्या सगळ्या सर्व सहकाऱ्यांनी मला खूप छान मदत केली, त्याबद्दल मी त्या सर्वांचा खूप खूप आभारी आहे। आता मुख्य सिम्पटम सर्दी, खोकला आणि ताप एवढंच फक्त लोकांच्या डोक्यात आहे, पण सध्याच्या वातावरणामध्ये सर्दी, खोकला आणि ताप हे व्हायरल इन्फेक्शन प्रत्येकालाच होत आहे, पण याच्यासाठी भिवून जाण्याची गरज नाही। कोरोनाचा मुख्य सिम्पटम एक्सेसिव्ह लेथार्जी किंवा वीकनेस, पेशंट इतका थकतो की त्याला 2 पावलंही चालता येत नाही, विथ चेस्ट कंजेशन हे जर सिम्पटम प्रामुख्याने जाणवले तर त्या पेशंटनी लगेच डॉक्टरला कन्सल्ट करावा, स्वतःच्या टेस्ट कराव्या। लोकांना मला एक सांगायचं आहे की याला कोरोना झाला म्हणून त्याला वाईत नका टाकू, तर त्याला साथ द्या, त्याला सोबत घेऊन जा, त्याच्या टेस्ट करा आणि त्याला ती जी ट्रीटमेंट आहे ती द्या। लोकांनी पॅनिक होण्याचं कारण नाही, इट इज अन ऑल्सो व्हायरल इन्फेक्शन, बाकीच्या इन्फेक्शनसारखंच हे एक इन्फेक्शन आहे, पण हे इन्फेक्शन थोडंसं जास्ती प्रमाणात वाढलं तर त्रास होऊ शकतो, म्हणून आपण इतक्या लांब न जाता प्रथम उपचार करून स्वतःला सुखरूप ठेवणे एवढीच। कॅमेरा पर्सन राजकुमार मोड के साथ अभिषेक पानसे की रिपोर्ट, NBC News नागपूर।